पक्षनेता म्हणून काम करत असताना हा चौथ्यांदा अपघात होतोय. या जळगावचा अपघात झाल्यानंतर 15 दिवसापूर्वी मालेगाव या ठिकाणी अपघात झाला, त्यानंतर 2 दिवसापूर्वी खंडाळा पारगाव या ठिकाणी शिरवळ वरना जात असताना बाईक समोर येऊन अपघात झाला, आणि आज मी जोगेश्वरीवरून घाटकोपरकडे जात असताना त्या ठिकाणी समोर बाईक येऊन या ठिकाणी अपघात झाला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सातत्यानं अशा प्रकारचे अपघात होत आहेत. मला वाटतं याच्यामध्ये आमच्या आमदाराने आता त्या ठिकाणी चौकशीची मागणी केली, त्यांना घाटपथाचा संशय येतोय काय मला माहीत नाही, परंतु वारंवार गोष्टी होत असल्यामुळे याची दखल या ठिकाणी शासनाने घ्यावी. मला गृहराज्यमंत्र्यांचा फोन आला होता, एसआयटी चौकशी लावतो, तब्येतीची विचारपूस केली. देवेंद्र फडणवीस साहेबांचाही आला होता, आशुतोष डोंबळे एसआयटीचे प्रमुख यांनी त्यांचे अधिकारी या ठिकाणी पाठवले होते. एकंदर शासन या विषयावर गंभीर झालंय, परंतु या सगळ्या गोष्टीचा सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारने आढावा घ्यावा आणि कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे.